माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल. इस्लाम धर्माचे प्रसिद्ध मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात अवमान अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्या संदर्भात भाजपचे जे प्रवक्ता आहेत नुपूर शर्मा व जिंदाल यांच्या विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी सोलापुरात MIM पक्षानं या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं. याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी MIM जे पासपोर्ट ऑफिस जवळ जे कार्यालय आहे त्या ठिकाणी जमलेले होते. आज शुक्रवार आहे. नमाज नंतर या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी हातात तिरंगी झेंडे या ठिकाणी इस्लामचे झेंडे घेऊन जमलेले होते. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी सोलापुरातून असा भव्य असा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा भव्य असा विराट मोर्चा या ठिकाणी सोलापुरातून निघत आहे. अनेक मुस्लिम संघटना अनेक मुस्लिम पक्ष या ठिकाणी यांना पाठिंबा देताना दिसत आहे. हातात तिरंगी झेंडे घेऊन व इस्लामचे झेंडे घेऊन या ठिकाणी अनेक हजारो मुस्लिम बांधव या ठिकाणी या मोर्चात सहभाग झालेला आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात जो वक्तव्य केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी असा प्रसंगाचा हजारोंचा मोर्चा या ठिकाणी निघत आहे. या ठिकाणी राईट साईडला जर पासपोर्ट ऑफिस आहे त्या पासपोर्ट ऑफिसच्या शेजारी ज्या ठिकाणी MIM पक्ष कार्यालय आहे आणि त्या MIM पक्ष कार्यालयातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अशा पद्धतीनं निघत आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. नुपूर शर्मा मुर्दाबाद अशा घोषणाबाजी देत आहेत. त्यांच्या पोस्टरला जोडे देखील मारले जात आहे. सोलापुरातून असा भव्य दिव्य असा हा मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येत आहे. कॅमेरामॅन जहूर सैयदसोबत अकबर बागवान, माझं सोलापूर न्यूज.